असं नाही करायचं आर्यन. पाच मिनिटं राहिलेत फक्त. छान आलं बिंदू साई, मस्त वाटतं जरा. साडेतीन मिनिटं राहिलेत. आर्या कसं नाही करायचं मला, थोडा अंदाज घ्यायचा आधी. तर रंग मारला असेल तर कसं करशील तू? अडीच मिनिटं राहिलेत. ताई नेहमी आधी आतमधल्या गोलाचं करायचं, नंतर बाहेरच्या गोलाचं. बिंदू छान आले ते, मस्त वाटले. कल्पना छान आहे बिंदूची. दीड मिनिटं राहिलं आता. नको काढू, खूप घाई होती ती, खूप घाई होती असं. थोडं सावकाश काढ ना, बराच वेळ आहे अजून. एक मिनटं आहे आणखी, एक मिनटं राहिलं आहे फक्त. काढ चला आता लवकर लवकर, ते झाडालाच केवढा वेळ लावला.
20 सेकंद राहिले आहेत. पाच, चार, तीन, दोन, एक. थांबवा थांबवा थांबवा, चला सगळे सगळे साईडला जर का. बस बस, नाही नाही नाही, थांबवा थांबवा ताई, थांबवा बस. आता एक सगळ्यात महत्त्वाचं, तुमची रांगोळी सगळ्यात छोटी रांगोळी झाली आहे बाकीच्या मनाने. तुम्ही तिघे जण होता, तुमचं बायफर्केशन नाही झालं. आपण ऑलरेडी काल सांगितलं होतं की तुम्ही डिझाईन ठरवून घ्या काय काढायचं ते बघा. फक्त तिथं दोघीच काढत होत्या, त्या दोघींची केवढी मोठी रांगोळी झाली आहे. नाही असं नाही, तुम्हाला टायमिंग दिला होता ऑलरेडी ना आपण की चालू करा. हे रांगोळीत पण छान झालं, यात बिंदू जरा चांगले आले याच्यामध्ये. पण याच्यामध्ये पण बघा, ती थांबली होती. समजा एक पॅटर्न काढून तिला दाखवलं असतं, बाकी तिच्याकडे करून घेतलं तरी चाललं असतं आतमधलं. ठीक आहे, हरकत आहे. थोडंफार ट्राय केलं ते बिंदू छान आलं त्याच्यामध्ये, करता एक वेगळं काहीतरी आलं, मस्त वाटतं आहे. या रांगोळीत थोडी किचमिडी झाली आहे, खरं तर रांगोळी छान झाली, जरा वेळेत पण झाली आहे, फक्त किचमिडी झाली या रांगोळीमध्ये. खाली जो रंग असेल ना पाकळी नॉर्मली कसं माहिती का, दोन गोल अजून एखादा गोल थोडं जास्त काढला असता, हां तेवढा स्पेस ठेवून जर काढलं तरी चाललं असतं. शक्यतो कुठं लक्षात ठेवायचं की बाबा